तो स्टूडेंट लास्ट लेक्चर मध्ये आपण काही एग्जांपल्स सॉल्व केले होते एक्सपान्शन फॉर्मुले मधले ओके त्यामधला जो प्रॅक्टिस सेट 5.1 होता त्यामधले आपण जो क्वेश्चन नंबर 1 आहे त्यामधले आपण पहिले 3 एग्जांपल्स सॉल्व केले होते ओके तर या लेक्चर मध्ये आपण जो पार्ट 2 आहे ओके मागच्या लेक्चर मध्ये आपण पार्ट 1 बनवले होते पार्ट 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड करणार आहे ओके पार्ट 1 पार्ट 2 आणि पार्ट 3 तर हा जो पार्ट 2 आहे तो मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे चला तर मग स्टार्ट करूया सो पार्ट 2 मध्ये काय करायचं आहे तुम्हाला हा जो दिलेला आहे तुम्हाला ओके 13 ओके हा दिलेला आहे आपल्याला याला काय करायचं आहे तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल हा जो 13 आहे याला पूर्ण या ब्रॅकेटशी मल्टीप्लाई करायचं आहे ओके त्यानंतर प्लस साइन येणार प्लस साइन आल्यानंतर काय करायचं आहे x घ्यायचं आहे त्याला पूर्ण या ब्रॅकेट सोबत मल्टीप्लाई करायचं आहे ओके चला तर मग आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया तर मग स्टार्ट करूया तर काय येणार 13 मल्टीप्लाइड बाय 13 मायनस एक्स प्लस एक्स मल्टीप्लाइड बाय 13 मायनस एक्स बरोबर तर याला तुम्ही सॉल्व करा आता मी डायरेक्ट सॉल्व करणार आहे ओके कारण की यामध्ये स्पेस कमी आहे सो काय येणार मग या ब्रॅकेटला आपण सॉल्व केलं 13 या ब्रॅकेटसोबत मल्टीप्लाय केल्यावर काय येणार 13 × 13 काय येणार किंवा एक दुसरं एक मेथड आहे ओके एक मिनिट हे जरा जास्त लेंदी होऊन जाणार तर तुम्ही बघितलं असेल एक फॉर्म्युला आहे आपल्याजवळ ओके ह्या त्यानुसार आहे फॉर्म्युला कोणता आहे आपल्याजवळ ए प्लस बी मल्टीप्लाइड बाय ए मायनस बी ओके हे दोन ब्रॅकेट दिलं आहे याचं एक्सपान्शन काय येते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर तर यानुसार आपल्याला काय करायचं सॉल्व करायचं तर यामध्ये ए काय दिलं आहे आपल्याला 13 बरोबर आणि बी काय दिलं आहे आपल्याला एक्स ओके तर यानुसार जो आपला फायनल आन्सर आहे तो काय येणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ओके एची व्हॅल्यू काय दिली आहे 13 है ना आणि बीची व्हॅल्यू काय दिली आहे एक्स म्हणजे एचा स्क्वेअर म्हणजे 13चा स्क्वेअर काय येते 169 ओके आणि बीचा स्क्वेअर काय येते एक्स स्क्वेअर ओके म्हणजे एक्सचा स्क्वेअर काय येते एक्स स्क्वेअर सो दिस इज अवर फायनल आन्सर काय येते 169 मायनस एक्स स्क्वेअर आय होप गाईज तुम्हाला हा जो कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर झाला असेल यानंतरच आपण एक्झाम्पल बघूया सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे तो काय म्हणतो हा जो दिला आहे आपल्याला 3x + 4y ओके 3x + 4y दिला आहे आपल्याला काय करायचं आहे मल्टीप्लाय करायचं आहे 3x + 5y सोबत ओके या पूर्ण ब्रॅकेटसोबत तर काय करणार पहिले 3x मल्टीप्लाय करू आपण या पूर्ण ब्रॅकेटला 3x + 5y ब्रॅकेटला त्यानंतर प्लस साईन देऊ आपण प्लस साईन दिल्यानंतर हा जो 4y आहे याला मल्टीप्लाय करू आपण 3x + 5y पुरे ब्रॅकेटसोबत ओके चला तर मग करूया काय येणार मग 3x याला मल्टीप्लाय करू आपण पूर्ण ब्रॅकेटसोबत 3x + 5y त्यानंतर प्लस साईन येणार त्यानंतर काय येणार 4y मल्टीप्लाईड बाय 3x + ओके एक मिनिट 3x + काय 5y बरोबर चला तर मग याला सॉल्व करूया 3x या ब्रॅकेटला पहिलं मल्टीप्लाय करू आपण काय येते मग 3x × 3x काय येणार मग 9x² बरोबर मधात प्लस साईन येणार मग 3x × 5y काय येते 15xy ओके काय येते मग 15xy त्यानंतर काय येते प्लस साईन येते त्यानंतर काय करायचं आहे 4yला या ब्रॅकेटसोबत मल्टीप्लाय करायचं 3x + 5y सोबत काय येणार मग 4y × 3x काय येते 12xy ओके झालं त्यानंतर मग काय करायचं प्लस साईन द्यायचं ओके प्लस साईन दिल्यानंतर 4y मल्टीप्लाईड बाय 5y किती होते 20y² ओके काय येते 20y² आय होप गाईज तुम्हाला हा जो कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर होणार आहे ओके काय करायचं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन पार्टवर जास्त भर द्यायचा आहे बरोबर तर यामध्ये आन्सर काय येणार आपलं हा 9x² तसाच राहणार बरोबर 20y² तसाच राहणार याची ॲडिशन काय येणार आपली 27xy किती येणार 27xy तर आपला फायनल आन्सर काय येणार मग 9x² ओके प्लस 27xy ओके प्लस 20y² ओके सो दिस इज अवर काय फायनल आन्सर सो अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता नाही का तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन पार्टवर लक्ष द्यायचं आहे बाकी कशावर नाही ओके चला तर मग नेक्स्ट एक्झाम्पल बघूया
सो नेक्स्ट एग्जांपल मध्ये आपल्याला काय दिले 9x माइनस 5t मल्टीप्लाइड बाय 9x प्लस 3d बरोबर ये दोन ब्रैकेट आहेत त्याला आपल्याला सॉल्व करायचे म्हणजे एक्सपांड करायचे तर काय काय करणार आपण हा जो 9x आहे ओके हा जो 9x आहे याला मल्टीप्लाई करणार या पूर्ण ब्रैकेट सोबत 9x प्लस 3d त्यानंतर माइनस साइन येणार माइनस साइन दिल्यानंतर काय होणार 5t ला मल्टीप्लाई करणार आपण 9x प्लस 3d सोबत बरोबर मग काय येणार आपलं याला सॉल्व करून बघूया आपण 9x ओके 9x ला मल्टीप्लाई करू आपण 9x प्लस 3t ओके एक्स ओके 9x प्लस सॉरी मल्टीप्लाइड बाय 9x प्लस 3t ओके माइनस 5t याला मल्टीप्लाई करणार या पूर्ण ब्रैकेट सोबत 9x प्लस 3t बरोबर याला सॉल्व करूया आपण पहिले या 9x ला आपण या ब्रैकेट सोबत मल्टीप्लाई करूया काय येणार मग 9 × 9 81x² बरोबर त्यानंतर प्लस साइन येणार त्यानंतर काय येणार मग या 9x ला आपण कशाचे मल्टीप्लाई करणार या 3t सोबत काय येणार मग 27 काय xt बरोबर त्यानंतर काय येणार हा मायनस साइन येणार हा इथचा बरोबर मग काय येणार 5t मल्टीप्लाइड बाय 9x काय येते आपल्याला 45 मायनस 45 काय xt बरोबर त्यानंतर काय करणार आपण हा जो दिला आहे आपल्याला हा जो 5t दिला आहे याला मल्टीप्लाई करणार आपण 3t सोबत 5t जो साइन आहे तो काय दिला आपल्याला मायनस दिला आहे आणि जो इथे दिला आहे 3t तो काय आहे पॉझिटिव्ह म्हणजे प्लस मायनस काय होणार मग मायनस येणार काय येणार मग मायनस मग काय येणार हे 15t² ओके मग आपला जो फायनल आन्सर आहे तो काय येणार मग तुम्ही बघू शकता हा जसच्या तसंच राहणार 81x² येणार ओके मग काय करायचं आहे हा 27xt मायनस 45xt काय येते मायनस 18xt बरोबर त्यानंतर मायनस साईन देऊया हा मायनस 15t² तसंच्या तसंच येणार ओके मायनस 15t² ओके सो हा आपला काय आहे फायनल आन्सर आहे ओके सो आपला जो फायनल आन्सर आहे काय आला 18x² मायनस 18xt मायनस 15t² ओके सो या लेक्चरमध्ये आपण 3 एक्झाम्पल बघितले ओके एकदा आपण रिवाईज करूया काय काय आपण बघितलं तर पहिला 4th एक्झाम्पल आपण बघितला 13x + 13+x मायनस 13 − x ओके यामध्ये आपण तो ए प्लस बी मल्टीप्लाइड बाय ए मायनस बी इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा आपण फॉर्म्युला यूज केला ओके त्यानंतर आपण बघितला हा जो आहे 5th एक्झाम्पल तो आपण सॉल्व केला ओके त्यामधला आपला जो फायनल आन्सर आहे तो काय आला 9x² प्लस 27xy प्लस 20y² त्यानंतर आपण 6th एक्झाम्पल बघितला त्यामधला जो आपला एक्झाम्पल आहे सॉरी सोल्यूशन आहे तो काय आला फायनल आन्सर 81x² मायनस 18xt प्लस मायनस 15t² ओके यानंतर ते एक्झाम्पलमध्ये आपण काय बघणार आहोत जे पुढचे जे एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस 5.1 क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 हे आपण सॉल्व करणार आहोत आय होप गाईज तुम्हाला हे जो कॉन्सेप्ट आहे हा जो कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर झालेला असेल तुम्हाला काय करायचं वारंवार प्रॅक्टिस करायची आहे ओके आणि कॅल्क्युलेशन पार्टवर तुम्हाला भर द्यायचा आहे ओके सो थँक्स फॉर वॉचिंग काइंडली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा